अवैधरित्या दारू विकणाऱ्यावरती गंगापूर पोलिसांनी कारवाई केली सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासनानं लॉकडाऊन तसेच दारू विक्रीच्या दुकानांवर शनिवारी आणि रविवारी बंदी घातली दारूबंदीचा फायदा तळीरामांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळून त्यांना चोरून दारूचा पुरवठा करण्यात येतो अशा पद्धतीनं चोरटी दारू विक्री करणाऱ्यांवर मागील जुलै महिन्यामध्ये गंगापूर पोलिसांनी धडक कारवाई करून छापे मारून सोळा गुन्हे दाखल केले होते चोरटी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करत असताना दिनांक एक ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनचे गंगापूरचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांना गोपनीय या खबरांकडून माहिती मिळाली की आरोपी संतोष नारायण जैस्वाल राहणार अहिल्यादेवी नगर गंगापूर हे चोरटी दारू विक्री करत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरेसोबत पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास निबोरकर भागीनाथ धटिंग पोलीस नाईक लक्ष्मणपुरी पोलीस अंमलदार बिलवीर बहुरे अमोल देवकते महिला पोलीस अंमलदार इस्पिता मुंडे यांनी अहिल्यादेवी गंगापुरी येथील संतोष सत्यनारायण जैसवाल्याच्या घरी छापा मारून त्याच्या घरातून देशी दारू भिंगरी संत्राचे सहा बॉक्स असा एकूण एकोणतीस हजार रुपये किमतीचा देशी दारू भिंगरी संत्राचा साठा जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि भारतीय दंडसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक औटे हे करीत आहेत प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज गंगापूर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी